career since 2012. Banking, staff selection, IBPS, TCS, RRB, SBI, scholarship Navoday, Ganitiya Olympiad, Sainik School, GCHAM, Abacus and Brain Gym, Abacus, Foundation, Standard 1st to Standard 8, रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा. मोबाईल नंबर 9921-73-95-50 आणि 95-03-16-25-95. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळासमोर अस्तित्वात असलेली अनेक वर्षांपासूनची जी झाडे उभी होती तसेच नगरपालिकेच्या वतीनं सुंदर असं गार्डन तयार करण्यात आलं होतं ते आज पुरातत्व विभागानं नष्ट केलंय. पुरातत्व विभागानं बेशुमार झाडांची कत्तल केली असून एकीकडे शासनाची भूमिका झाडे लावा झाडे जगवा अशी आहे, त्यावर लाखोंचा खर्चही केला जातो, मात्र सिंदखेड राजा येथे पुरातत्व विभागानं याला तिलांजली दिल्याचं दिसून येत आहे. या झाडे तोडण्याच्या प्रकाराचा पुरातत्व विभागाचा सिंदखेड राजावासियांनी जाहीर निषेध व्यक्त केला, ज्यामुळे ऐतिहासिक वास्तूला सौंदर्य निर्माण झालं होतं त्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे, याची तात्काळ चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील सिंदखेड राजावासियांनी केली आहे. आज माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळासमोरील मागील 20-25 वर्षापासून लावलेले पामचे झाडं आज निर्दयपणे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडून टाकले. एकीकडे शासन म्हणतं की झाडे लावा झाडे जगवा आणि एकीकडे या झाडाची कत्तल करण्यात आलेली आहे. बेशुमार कत्तल या ठिकाणी झालेली आहे. मागील अनेक वर्षापासून लावलेली ही शोभनीय झाडं या लोकांनी तोडून टाकलेली आहे आणि आमचा हा राजवाडा अत्यंत भकास करून टाकलेला आहे या ठिकाणी. आणि दुसरीकडं मोठी तलाव म्हणून या ठिकाणी मोठं ऐतिहासिक असा तलाव आहे आणि त्या तलावरती अनेक वर्ष हजारो मागील अनेक वर्षापासून त्या ठिकाणी त्या भिंतीवरती झाडं उगलेले आहे. आम्ही अनेक आंदोलनं केले या ठिकाणी. सुप्रियाताई सुळे उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार येऊन गेले. आम्ही त्यांच्याकडे सुद्धा मागणी केली की या भिंतीवरली झाडं तोडा, तर ती झाडं तोडण्यासाठी पुरातत्व विभागाला वेळ नाही. आणि या ठिकाणी ज्या झाडांमुळे ज्या राजवाड्याला शोभा होती ते झाडं तोडले आणि ज्याच्यामुळं त्या ऐतिहासिक स्थळांना विजा पोहोचत आहे ते झाडं तसेच ठेवलेले आहे. असा हा दुटप्पीपणा पुरातत्व विभाग का करत आहे, का आमचा जिजाऊंचा राजवाडा भकास केला, असा प्रश्न संबंध सिंदखेड राजा शहरातील लोकांना पडलेला आहे. पण आता उर्वरित झाडं जर या विभागाने जर तोडली तर हे गाव बंद आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत, ही शासनाने याची दखल घ्यावी. राजवाडासमोरील जे झाडं 20 वर्षापूर्वी लावले होते ते झाडाची आज कत्तल करणं सुरू आहे. एकीकडे शासन म्हणतो झाडे लावा झाडे जगवा आणि एकीकडं हे 20-21 वर्षापूर्वी झाडे लावलेले झाडे हे तोडणं सुरू आहे. सिंदखेड राजामध्ये ह्या विषयाचा खूप जास्त प्रमाणात रोष आहे. त्यांचं म्हणणं आहे की राजवाडा मागील राजवाडा दिसला पाहिजे. राजवाडा दिसला पाहिजे म्हणजे फांदेही छाटू शकली असते, ते झाडेसुद्धा वाचू शकले असते. पण पुरातत्व विभागाने यांची या झाडांची निर्दयपणे हत्या केली, त्यामुळे आज सिंदखेडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या रोष आहे. आणि झाडे कसं वाचवता येईल, काय राहिलेले ते शासनाने वाचवावे ही मी गावकऱ्यांच्या वतीने एक विनंती करतो. सिटी न्यूज बुलढाणा. महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली, लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण. पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा. या धर्तीवर 50 लोकांपासून 5,000 लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल. मोबाईल नंबर 98-22-89-77-47 आणि 90-11-06-58-79 आणि 77-43-95-19-01. आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा, जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा. 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 94-58-83-19 आणि 91-30-83-30-24.